मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता स्क्रीनवर, अल्पसंख्याक शाळांना TET लागू नसल्यामुळे हायकोर्टाचा शिक्षकांना दिलासा. तर अतिशय महत्त्वाची आणि अल्पसंख्याक शाळाशी संबंधित जे काही शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. तर नेमकी बातमी कशा प्रकारची आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET अल्पसंख्याक शाळांना लागू नसल्यामुळे नागपूर खंडपीठाने अमरावती येथील कॉन्व्हेंटच्या 2 शिक्षकांना नोकरीवर कार्यरत राहण्याचा आदेश दिलेला आहे. तर अशी बातमी आहे. नोगिनी ठाकरे असे याचिकाकर्त्या शिक्षकांचं नाव आहे. याचिकाकर्त्या योगिनी यांच्यासह 2 शिक्षिका अमरावती येथील एका कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत आहेत आणि TET परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली नसल्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांची मान्यता रद्द केली. शिक्षण अधिकाऱ्यांच्या या आदेशाला त्यांनी हायकोर्टात आव्हान दिले आणि TET परीक्षा ही अल्पसंख्याक शाळांना लागू नाही असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. राज्यात घटनेच्या कलम 29 नुसार शिक्षणाचा अधिकार कायद्यातील कलम 23 मधील तरतुदी अल्पसंख्याक शाळांना लागू नाहीत असेही सुप्रीम कोर्टाने म्हटलेले आहे. तर औरंगाबाद त्याचबरोबर नागपूर खंडपीठाचा निर्वाळा, राज्य शासनाने TET परीक्षा सर्व वर्गासाठी बंधनकारक करण्यासाठी 1 GR निर्गमित केलेला आहे. परंतु TET परीक्षा अल्पसंख्याक शाळांना लागू नसल्याचा निर्वाळा बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाने दिलेला आहे. त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांच्या मान्यता नाकारण्याचा आदेश प्रथम दर्शनी चूक आहे असे निरीक्षण न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नोंदवलेले आहे. त्यामुळे हायकोर्टाने शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देत 2 शिक्षकांना कार्यरत राहण्याचे आदेश दिले. शिक्षकातर्फे ॲडव्होकेट शेखर ढेंगाळे यांनी बाजू मांडलेली आहे. तर अल्पसंख्याक शाळेच्या संबंधी अतिशय महत्त्वाचं हे जजमेंट आहे आणि मित्रांनो, बातमी ही आजचीच आहे. तर औरंगाबाद आणि नागपूर या दोन्ही खंडपीठामध्ये अशा प्रकारचा निर्वाळा, अशा प्रकारचा निकाल हा लागलेला आहे आणि त्यासंबंधीचं अतिशय महत्त्वाचं हे निकाल अल्पसंख्याक शाळेच्या नॉन TET शिक्षकांकरिता आहे. तर शिक्षक बंधूंनो, आपण सुद्धा आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा, त्यांना सुद्धा या माहितीबद्दल जागृत करा. तर ही माहिती मी आपल्यापर्यंत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. तर मित्रांनो, आपण व्हॉट्सअप यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या संबंधित शिक्षक बंधूंकडे ही माहिती पोहोचवा आणि कोणाचा जर भविष्यावर अशा प्रकारचा अन्याय होत असेल किंवा त्यांची जर नियुक्ती शिक्षण अधिकारी यांच्याकडून रद्द केली जात असेल तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा एक ही बातमी आहे, हा व्हिडिओ आहे, हे जजमेंट आहे. तर शिक्षक बंधूंनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.